घरी बारशीला येतो मी थोडं बारशीला धाड घातला होता घातला एक दिवस ऐकून ऐकायला असं कुठलं पद्धत आहे इन्फॉर्मेशन घ्यावं लागतंय का नाही मला कॉल कळत नाही नंबर आलेला फक्त उचलतो तुम्ही अचानक धाड येऊन कट केल्यावर काय करणार तुम्ही तुम्हाला बिल भरा म्हणलं ना बिल भरतोय का मी उद्या बँक बंद आहे हो माझं घरचं नाही दोन पैसे असलेला गोळा करून बँकेमध्ये ठेवलेला असते आम्ही साहेब तुम्ही विचार करून घ्या तुम्ही मोठ्यानं तुम्ही असं उलटा सुलटा गरीब आहात तुम्ही हे करून जाऊ नका माझं ऐका तुम्ही जरी तुम्ही तुमचं सांगता फक्त मला सांगा आज 13 ते 14 महिने झालं बिल भरलं बरोबर आहे ना लॉकडाऊन मुळे दुर्लक्ष झालं तुम्ही दिला का तुम्ही 14 महिने लेट बंद ऐका मी काय बोलतो ऐका मी 14 महिन्यात तुमचं सगळं बंद आहे तुम्ही वायर महिन्यात घरी येऊन असं ताकीद दिलंय का कोण असं इंटिमेशन दिलंय का तुम्ही अचानक आल्यानंतर माणूस हो का माणूस महावितरणकडून मनरूपमध्ये सक्तीने वीज बिल वसुलीची जी मोहीम चालवण्यात आली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये त्या मोहिमेला किसान सभेच्या वतीने तीव्र विरोध करत संबंध गावामध्ये फिरून हिंडून आम्ही महावितरणच्या अधिकाऱ्यांना विनंती करून त्या ठिकाणी मोहीम रोखण्याचं काम केलेलं आहे. येणाऱ्या 8 दिवसामध्ये कोरोना काळामधील 75 दिवस अधिक 75 दिवस 5 महिन्याचं संपूर्ण वीज बिल माफ व्हावं ह्या मागणीकरता संबंध दक्षिण सोलापूर तालुक्यामधून ग्राहकांचे वीज बिल घेऊन सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करून 5 महिन्याच्या वीज बिलाच्या कपातीचा निर्णय निकाल घेऊन येऊन आम्ही राहिलेलं बिल वीज वितरण कंपनीला भरण्यास भाग पाडणार आहोत. म्हणजे सक्तीनं कनेक्शन कट करायचं काम चालू होतं हां हे बघा वास्तविकपणे वीज एखाद्या ग्राहकाची कट करण्या अगोदर त्यांना लेखी स्वरूपामधली नोटीस त्या ठिकाणी द्यायला पाहिजे 15 दिवसापूर्वीची तर ती कुठलीच नोटीस आज MSEB कडून देण्यात आलेली नाही आहे आणि मोबाईलवरून त्या ठिकाणी मेसेज पाठवलेले आहेत. अनेक ग्राहक जे आहेत अशिक्षित असल्यामुळं मोबाईलवरचे इंग्रजीमधले मेसेज ते वाचू शकणार नाही आहेत. तर वीज वितरणला आमची विनंती असेल ज्या ग्राहकांचे तुम्ही वीज बंद करणार आहात त्यांना किमान 15 दिवस पूर्व त्यांना नोटिसीद्वारे त्यांना कळवण्यात यावं अशा प्रकारची विनंती असेल.